शासनाचे धोरण ठरत नाही तोपर्यंत सिडकोने अनधिकृत बार तसेच इतर अवैध धंदे सोडून गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिडको प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात मंत्रालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाल्दी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि सिडको अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई, ठाणे जिल्हा, पनवेल तालुका, उरण तालुका हा परिसर मिळून सिडकोची नवी मुंबई निर्माण झाली. 1970 साली सिडकोची स्थापना झाली आणि त्यावेळी असलेल्या गावठाणाच्या सीमारेषा कागदावर कायम केल्या गेल्या. 1970 नंतर सिडकोची कामे क्रमाक्रमाने अजूनही होत आहे, मात्र गावठाणाच्या सीमारेषा 1970 सालच्याच पकडल्या जातात आणि यामुळे गावठाणाच्या पलीकडे बांधलेल्या घरांच्या बाबतीतला प्रश्न आजही प्रलंबित आहे. या जमिनीवरील घरे नियमित करावीत यासाठी लोकनेते दिबा पाटील यांनी सुद्धा संघर्ष केला आहे आणि या ठिकाणी वारंवार झालेल्या संघर्षामुळे कधी 200 ते कधी 250 मीटरची मर्यादा घातली गेली आहे. पण 250 मीटरची मर्यादा सुद्धा अव्यवहार्य आहे आणि ते वारंवार लक्षात आलं आहे. मधल्या काळात क्लस्टरचा पर्याय आला, पण क्लस्टर असावे की गावठण असावे या वादात कोणताही निर्णय झाला नाही. पनवेल महानगरपालिका झालेली आहे, अन्य ग्रामपंचायती आहेत, पण गावठाण भोवतालच्या बांधकामांवरती लोक आपली घरे पुनर्बांधणी करायला जातात, मात्र पुनर्बांधणी करायला सिडको त्यांना परवानगी देत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते. अशा वेळेला सतत संघर्षाची भूमिका ग्रामस्थांकडून घेतली जाते आणि त्यामुळे सरकारच्या विषयी लोकांच्या मनात आकस निर्माण होत असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने या बाबतीत लवकरात लवकर शासन पातळीवर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे दोन्ही आमदारांनी सांगितलं आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी शासन धोरण ठरवत नाही तोपर्यंत गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.